नमस्कार मी रहमान आपले स्वागत आरसीएनच्या सुपरफास्ट ट्वेंटी मध्ये आरसीएनच्या सुपरफास्ट ट्वेंटी मध्ये आपलं स्वागत मी दीक्षा भावे बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या उमरी गावात महालक्ष्मी कला केंद्रावर पोलिसांनी धाड टाकली आहे यात पाच अल्पवयीन मुलींसह सतरा महिला आणि अठ्ठावीस पुरुष ग्राहक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत कला केंद्रावर कलेच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे सध्या खरीप हंगामाच्या पेडणीची लगबग सुरू असून कृषी केंद्र चालकाकडून बियाणांची विक्री सुरू आहे पण काही कृषी केंद्र चालक नियमबाह्य खत बियाणं व कीटकनाशकांची विक्री करत असल्याचं आढळून आल्यानं कृषी विभागानं असा केंद्रावर कारवाईचा बडगा उगारत पाच कृषी केंद्र चालकांचे परवाने निलंबित केले आहेत केंद्र सरकारच्या गृह विभागाने पोलीस स्टेशनमध्ये निकोप स्पर्धा वाढावी तसेच कायदा व सुव्यवस्था गुन्हे प्रतिबंध दोषसिद्धी यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी देशपातळीवर दहा सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची उत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून निवड करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला होता त्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड भारत सरकारच्या गृहमंत्रालयाकडून करण्यात आली असून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पोलीस ठाणे हे जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे ठरले आहे शरद पवार यांची येवल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेडमध्ये सभा होणार असून त्याकरिता शरद पवार यांच्या स्वागतासाठी दीडशे किलोचा हार तयार करण्यात आला असून हा हार तयार करणाऱ्या कारागिरांना चोवीस तासांचा कालावधी लागलाय कल्याणवरून नाशिक जिवंत कारतूस व चाकू घेऊन जाणाऱ्या आरोपीला कल्याण जीआरपी आणि आरपीएफ ने कसारा स्टेशनवरून बेड्या ठोकल्या आहेत स्वप्निल गोसावी असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर दरोडा घरफोडी रॉबरी जबरी चोरी सारखे गुन्हे दाखल असून हे जिवंत काडतूस कशासाठी घेऊन जात होता याचा तपास आता पोलीस करत आहेत उपकेंद्र उपकेंद्रांतर्गत येणारा मूर्तिजापूर मार्डा कौंडण्यपूर आदी गावातील व शेतातील वीज पुरवठा गेल्या काही दिवसांपासून सुरळीत नसल्यामुळे आज मूर्तिजापूर ग्रामस्थांनी कुऱ्हा उपकेंद्रावर धाव घेतली त्यानंतर श्री पाटील यांनी महावितरणतर्फे दिलगिरी व्यक्त करीत होत असलेल्या त्रासाची दखल घेत समस्या निकाली काढण्याचं आश्वासन दिलंय पूर्व महामार्ग या ठिकाणी ठाणे घोडबंदर वाहिनीवरती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळची एस टी ठाणे एस टी बस डेपो बोरीवलीला जात असताना समोर चालत असलेल्या कंटेनरला मागून धडक दिल्याने मोठा भीषण अपघात झाला यामध्ये एकूण नऊ प्रवासी सवार होते त्यापैकी चार महिला आणि पाच पुरुष प्रवासी प्रवास करत होते सदर अपघातामध्ये एका महिलेला व एस टी वाहक यांना दुखापत झाल्याने उपचाराकरिता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आले आहे सध्याची महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे ज्या लोकांनी राजकीय पक्षांना मतदान केलं त्यांच्या मताचा अनादर करण्यात आलाय त्यांच्या मनात प्रचंड राग आहे हाच मुद्दा हाती घेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नागरिकांच्या स्वाक्षरी मोहीम आणि लिखाण मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं याद्वारे नागरिकांना आपल्या मनातील खतखत व्यक्त करता येईल यामुळे आम्हीही एक सही संतापाची ही मोहीम राबवत असल्याचं छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष सुमित खांडेकर यांनी सांगितलं बीडच्या वडवणी तालुक्यातील चिंचाळा गावात पोटावर तलवार मारून घेण्याची शंभर वर्षांची परंपरा कायम आहे चिंचाळा येथे विठ्ठल बिरुदेव पारस पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात येते या पालखी मिरवणुकीत पोटावर तलवार मारून घेण्याची परंपरा आजही जोपासली जात आहे ढोल ताशांच्या गजरात गावातून परस पालखीची मिरवणूक काढण्यात आली धनगर बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून भंडारा उधळत विठ्ठल बिरुदेवाच्या नावाचा जयघोष केला या पालखी मिरवणुकीत गावातील चौका चौकामध्ये पोटावर तलवार आणि काठी मारून घेण्याचा खेळ खेळण्यात आला गावातील सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते मंत्री झाल्यानंतर छगन भुजबळ प्रथमच नाशिक मध्ये आले असता छगन भुजबळ यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नाशिकचे प्रवेशद्वार असलेल्या येथे जोरदार सुद्धा करण्यात आले नऊ व दहा तारखेला उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून त्यांच्या स्वागतासाठी अमरावती शहरात भावी पंतप्रधानाचे पोस्टर लागले असून लागलेल्या बॅनरची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख पराग गोडदे यांनी हे बॅनर लावले आहे जीवनात कोणतंही प्राप्तीसाठी मनात प्रचंड आत्मविश्वास जिद्द असणं आवश्यक आहे गरिबीमध्ये जीवन जगणाऱ्या खुशबू प्रल्हाद बरेया या, या पंचवीस वर्षीय युवतीने स्पर्धात्मक परीक्षेचं कोणताही वर्ग न लावता गावामध्ये राहून नियमित अवांतर अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं तिच्या अथक परिश्रमाला यश ये येऊन चप्पल जोळे शिवणाऱ्याची मुलगी खुशबू आता पोलीस उपनिरीक्षक होणार आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला बंडाळी झाली त्यानंतर प्रथमच यवतमाळ जिल्ह्यात नऊ जुलै रोजी उद्धव ठाकरे येत आहेत पोहरादेवी येथे दर्शन घेऊन पालकमंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला असलेल्या दिग्रस येथे उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या सभेमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे सावधान गद्दारांनो तुमचा बाब दिग्रसला येत आहे असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांनी मंत्री खासदार यांना दिला आहे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे दिसत आहे शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी कार्यालय परिसरात तापा थांबवून त्यांनी कार्यालयाचे कागदपत्र शरद पवार यांनी तपासले आहेत काही दिवसांपूर्वी याच कार्यालयावर छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी ताबा घेतला होता यावेळी शरद पवार यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित होते करजगाव निवासी प्रदीप बांबळकर मोपेट दुचाकीने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या तवेराने जामून नाल्याजवळ दिलेल्या धडकेत प्रदीप बांबळकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत प्रदीप सुखदेव बांबळकर हे भारतीय सैन्यातील मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते सैन्यातील शेवटचे दोन वर्षे शिल्लक असताना पुणे येथे कार्यरत असल्याने वीस दिवसांची सुटी घेऊन ते गावाकडे आले होते वनमहोत्सव सप्ताह अंतर्गत तिवसा सामाजिक वणीकरण विभागाच्या वतीनं शहरातून वृक्षदिंडी काढून वनमहोत्सव साजरा करण्यात आलाय माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर यांनी वृक्षदिंडीचं पूजन केलंय यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कौंडण्यपूर विदर्भपीठाचे जगदगुरू श्री रामराजेश्वर माउली सरकार हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक वनरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष धापड वनपाल वैशाली कडू आदींनी परिश्रम घेतले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांनी पुन्हा मैदानात उतरून अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटले आणि रस्त्यावर उतरले आज शरद पवार यांचे येवला येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेकरिता जाण्यासाठी शरद पवार हे सकाळी आपल्या वाहनाने येवल्याच्या दिशेने रवाना झाले मात्र त्यांची गाडी ठाण्यात पोहोचताच समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले फटाके फोडून घोषणाबाजी देत शरद पवार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं एक सही संतापाची असं बॅनर अमरावतीच्या राजकमाल चौकामध्ये लावण्यात आलाय आणि या बॅनरवर राजकारणाचा चिखल झाला आहे का माझ्या मताला काही किंमत आहे का असा मजकूर लिहिला आहे अशा प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं बॅनरबाजी करण्यात आली आहे राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत गुजरातच्या एका भाजप नेत्याने गुजरात न्यायालयात बदनामीचा खोटा आरोप करत खटला दाखल केला होता या प्रकरणात दिवाणी व फौजदारी न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती या विरोधात काँग्रेस समिती ग्रामीण व शहरच्या वतीने अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवर निषेध आंदोलन करण्यात आले प्रतिकूल हवामान टोमॅटोचं उत्पादन घटण्यास कारणीभूत ठरलं असून टोमॅटोच्या किमतीने आता पेट्रोल आणि डिझेलला मागे मागं टाकलंय देशभरात टोमॅटोच्या भावातील वाढ कायम असून त्यात तब्बल साडे पट म्हणजे चारशे पंचेचाळीस टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे टोमॅटोचा भाव मुंबईत जानेवारी महिन्यात प्रति किलो पंचवीस ते तीस रुपये होता आता तो किलो एकशे चाळीस रुपयांवर पोहोचलाय याच वेळी मुंबईत पेट्रोलचा दर हा प्रति लिटर एकशे अकरा पूर्णांक पस्तीस रुपये आहे त्यामुळे पेट्रोल डिझेलला मागे टाकत टोमॅटोनं महागाईचा कळस गाठलाय सुपरफास्ट ट्वेंटी महाराष्ट्रातील अशाच महत्वाच्या वीज घडामोडी जाणून घेण्याकरिता पाहत रहा फक्त आरसीएन सुपरफास्ट ट्वेंटी तोपर्यंत नमस्कार नमस्कार